तसे पश्चिम मंडल उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशजी जोशी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे। उपाध्यक्ष संजय संजय आपल्याला विनंती, आपण मंचावर जर संघासाठी तीन गुण मिळवतो ना अरुण जोशी, तर आपण तिचे नाव लिहून घ्यायचे। सर्व स्कोरांना विनंती, सुपर टॅकल झाली तर आपण तिचे स्कोर लिहून। सर्वप्रथम मी विकास म्हात्रेंचं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चषक अशा नावाने स्पर्धा घेतल्याबद्दल, कबड्डीच्या स्पर्धा घेतल्याबद्दल अभिनंदन करतो, कारण महाराष्ट्राच्या मातीत कबड्डी मोठ्या प्रमाणावर खेळला जातो आणि अशा वेळेला त्या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम अशा प्रकारच्या महोत्सवातनं करणं महत्त्वाचं आहे। ते काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विकास म्हात्रे आणि आमचं ठाणे कबड्डी असोसिएशन करतंय, हे निश्चितच कबड्डीसाठी स्फूर्ती देणारं आहे। आदरणीय मंत्री रवी चव्हाण साहेब यांचंही राजाश्रय या सर्व महोत्सवाला त्या ठिकाणी आहे आणि आज मी आश्वस्त केलं आहे की क्रिकेटप्रमाणे कबड्डीलाही एक वेगळं ग्लॅमर अलीकडच्या काळात आलं आहे। आज लीग जशा क्रिकेटच्या होतात तशा कबड्डीच्या होतात आणि म्हणून या कबड्डी खेळणाऱ्या आपल्या मुलांना, क्रीडापटूंना ताकद देण्याची आवश्यकता आहे, आवश्यक ती यंत्रणा पुरवण्याची आवश्यकता आहे आणि या राज्यामध्ये शिंदे फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार कबड्डीसाठी आवश्यक त्या सगळ्या सवलती सुविधा आमच्या या क्रीडापटूंना देतील। क्रीडामंत्री गिरीश महाजन त्या दृष्टीनं या ठिकाणी निश्चितपणे आखणी करत आहेत आणि त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचे कबड्डीमध्ये आमच्या मातीतली मुलं जातील यावर मला पूर्ण विश्वास आहे।